भाऊराव ओ भावराव अहो एवढं कशात मग्न झाले हो भावराव ऐकलं का अरे गोपाळा अरे तू कधी आलास अहो काय भावराव चार हाका मारले की तुमचं ध्यान आहे तरी कुठं एवढं कसलं पुस्तकात गुंग झालाय म्हणायचं अरे बाबा गोपाळा काय विचारू नको बाबा तू सकाळपासनं हा गठ्ठा काढून ठेवला पुस्तकाचा आज काय जागची हलायची नाहीत बघ तुझे भाऊराव काय तारा गो काहीतरी बोलू नको आपलं चार पुस्तक चालत होतो जरा त्यात काय अहो पण भाऊराव मी चारदा आवाज दिला की तुम्हाला <laughs> तरी तुम्हाला ऐकूच गेल नाही म्हणजे नक्कीच पुस्तकात रमला होता भाऊराव तुम्ही एवढं काय विशेष वाचताय म्हणजे विशेष नाही भारी म्हण बर नाही ना, ना, भन्नाट पण भन्नाट अरे वा तू आधी आत तर येऊन बस बाबा एवढा पावसाचा आलायस बस जरा बस म्हणजे काय पावसाचं आलं की चहा द्यायचा असतो का नाही तर त्यामुळे आपलं चहा घेऊया आपण जरा कळलं 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 आवाज आला तेव्हाच टाकला बरं का चहा होतोय गोपाळा तू बस बस यात आणि ते डोकं जरा जरा पुसून घे हा मी तेच सांगणार होतो त्याला काहीतरी आणून देऊराव होईल चहा पण आधी मला ते भारीन भन्नाट काय ते सांगा की हा अरे काय माहितीये का ते आपला हा एकोणीस जून तो आपला राष्ट्रीय वाचन दिवस आहे आणि मी त्याच्याबद्दल काहीतरी काही दिवसांपूर्वी वाचलं होतं झालं असं की आज मी आपले काहीतरी कागदपत्र शोध होतो तर हे पुस्तक लागलं हाताला बर कोणाचं असेल कवीनाद होम महानोर यांचं बघ पाऊस सुरू आहे बाहेर हा चार पाच दिवस झाले रिमझिम सुरू आहे म्हणजे हवा कशी आता गार झाले की नाही होय होय आणि म्हणजे खरं सांगायचं म्हणजे पहिल्या पावसात मातीच्या वासानं ते मन अगदी भरून गेलं होत नाही खरंय भाऊराव आता या आपल्या नाधोम महानवरांच्या पावसाच्या कविता वाचायला लागलो आणि मग का आजूबाजूला काय चाललंय काय नाही सगळं विसरूनच झालं होतं बघ अरे पाऊस म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा देव का नाही खरंय भाऊरा मग पाऊस सुरू झाला की जीवात जीव येतो बघा ना अशा पावसात आलं घातलेला गरमागरम चहा मिळाला का जीवाला कशी तडतरी येते घ्या की नाही घ्या चहा घ्या आल्याचा चहा आला बाबा गोपाळ बर तारा हे मात्र म्हणजे तू झाक काम केलेलं आहे का? म्हणजे काय सांगू बावरा नुसत्या वासानंतर तरी आली बघा मी काय म्हणते बाहेर पाऊस सुरूच आहे बरं हातात गरमागरम चहा पण आहे तर चहा <laughs> सोबत पावसाच्या चार ओळी पण आहे का वामसनी काय म्हणतो गोपाळा वा, वा, वा मस्त भारी एक नंबर विचाराय वहिनी तुमचा नक्कीच आता एवढं भारी डोकं फक्त ताराच चा चालतं बर का गोपाळा तू बघ म्हणजे कसं मिली का असं कधीतरी ते तरतरी डोकं चाललं चा का नाही मग मला तिचं कौतुक वाटत ते कौतिक ठेवा बाजूला पुस्तक उघडा बर आता एवढ्यातच एक कविता वाचत होतो कुठे गेले आ... हा हे बघ हा सापडले हा हा बघा बो काय काय कविता आहे बघा ऐकू ऐकू मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले वा काय काय करावं बाबा ह्या लोकांना म्हणजे झाडात रंग ओले सगळे रंग कसे काय अगदी ओसंडून वाहतायत घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले बोलू आता बघा पुढची ओळख पाऊस पाखरांच्या पंखात थेंब थेंबी वा वा वा, वा बघ म्हणजे पाऊस कुठे जाऊन बसलाय पाखरांच्याही काय आणि शेवटी काय म्हणतात ते शिडका वसंत येता झाडे निळी कुसुंबी क्या बात आहे वा वा बघितलं बघितलं अरे म्हणजे खर सांगतो तुला हुँ. एक एक वाचली का नाही एक एक निसर्ग चित्र एक एक आहे का वा काय बोललात वा खरच आपण पाऊस बघतो पाऊस जगतो पण एखादा कवी लेखक चित्रकार आपल्या कलाकृतीनं जसा पाऊस उतरवतो ते बघितलं की वाटतं आपण फारच तुरून बघतो पावसाला गोपाळा खरं आहे बघ तुझं म्हणूनच म्हणतात ना जे ना देखे रवी ते देखे कवी वा एकदम खरं आहे बहिणी एकदम योग्य यो आता पाऊस झालाय बघता बघता शेत कशी हिरवीगार होतील ओढे नदी नाले खळखळून वाहू लागतील सगळ्या धरणीवर हिरवळ पसरेल ओला चिंब वास असं म्हणतात दरवळेल खरेदी तुझी कविता झालं का नाही अजून काही सुचते अगं काय तारा बोलता बोलता कविताच केलीस की तू <laughs> <laughs> मग तुम्हाला काय वाटलं हा मनात आलं तर मी पण कविता करू शकते हा फक्त मनात यावं लागतं तिथेच तर आमची अडचण आहे सगळं अहो वहिनी खरंच तुम्ही लिहा काय शब्द वापरले तू वहिनी कसलं वा। काय गोपाळा आधी मधी चार दोन पुस्तकं वाचत राहते त्यातलेच दोन चार शब्द आले ओठावर च... तुला सांगू का कधीतरी वेळ लागत मला काय म्हणायचंय की पाऊस बघितला ना की वेळ लावतोच होय होय म्हणजे तारा कवी असो शेतकरी असो आपलं लेखक असो कलाकार असो नाहीतर साधा सामान्य माणूस असो पण त्याला वेळ लावल्याशिवाय पाऊस काही राहत नाही होय होय खरं आहे भाऊराव आपल्याकडचा पाऊस जितका शेतकऱ्यांना जवळचा वाटतो तीच तितकाच तो इतरांना देखील सुखावतो मुळात आपल्या भारतीय उपखंडात मान्सून म्हणजेच पावसाळा हा स्वतंत्र ऋतू आहे बर का चार महिने हो दक्षिणेकडे समुद्र आणि उत्तरेला हिमालय या भौगोलिक परिस्थितीमुळं उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा असे तीन ऋतू आपल्याकडे निर्माण झाले आणि या तीन ऋतूंचा कार्यकाळ सुद्धा समान आहे इतर जगातलं ऋतुमान आणि भारत उपखंडातलं ऋतुमान यातला हा महत्वाचा फरक आहे आपला भारत वेगळाच आहे म्हणून तर आपला देश शेतीप्रधान हाय बरोबर ना ते बरोबर आता बघा नी या ऋतूंच्या विभागणीमुळं आपल्याकडे शेती आणि पिकांची विविधता दिसून येते हा अरे बघ ना म्हणजे आता तू म्हणशील उन्हाळ्यात काय तू उन्हाळ्यातली पिकं वेगळी होय पावसाळी म्हणजे आपली खरीप पिकं वेगळी आणि हिवाळी म्हणजे रब्बी पिकं वेगळी किती वेगळं वेगळं काय होय भाऊरा हे तर आहेच पण वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीत येणारी पिकं देखील वेगवेगळी दिसून येतात म्हणजे बघा की ज्या भागात पाऊस जास्त त्या ठिकाणची पिकं ही कोरडवाहू भागातील पिकांपेक्षा वेगळी असतात तिथे भात होय शिवाय डोंगराळ भागातील पिकं हो। किनारपट्टी भागातील पिकं सखल भागातील पिकं असे बरेच प्रकार बघायला मिळतात आणि म्हणूनच गोपाळ ह्या पिकांच्या विविध प्रकारा आपल्या देशात खानपान पण किती वेगवेगळ्या प्रकारचं <laughs> आहे म्हणजे आपल्याकडं ज्वारी बाजरी तांदूळ हे जास्त होत तर आपल्या जेवणात भाकरी आणि भात जास्त खाल्ला जातो तिकडं उत्तर भारतात गहू जास्त तर त्या ठिकाणी चपाती मन ते पराठा हे सगळं त्यांचं मुख्य अन्न आहे पण बर का म्हणजे तुला सांगतो तारानी कधी ना होत अगदी बरोबर मुद्दा मांडलेला आहे जिथे पिकत तिथं ते शिजत ना एवढंच नव तर ज्या प्रकारे दर दहा मैलावर भाषा बदलते असं म्हणतात oh. त्याच प्रकारे खानपान देखील बदलतं हो तर आ, आता आपल्याकडेच बघ की hmm. कोकणात खोबऱ्याचं तेल वापरलं जातं hmm. तर महाराष्ट्राच्या इतर भागात शेंगदाणा सूर्यफूल सोयाबीन आणि इतर बी तेल वापरली जातात आणि काही भागात कमी मसाले काही भागात जास्त मसाले वापरतात चटणी लोणची ह्याचे सुद्धा अनेक प्रकार <laughs> आहेत का आपल्या आजूबाजूला बघतो की आपण नाही का नाही आता तारण बरोबर कसं हातात असतं म्हणून स्वयंपाकघरातलं सांगितलं पण अजून एक गोष्ट तुम्हाला दोघांच्या लक्षात आली आहे का कोणती अहो ती कुठली भावराव अरे नाही म्हणजे कसला माहितीये का जरा आपण फिरायला गेलो की आपल्याला समजतं आता पावसाच्या कमी अधिक प्रमाणावर भागात आ, त्या भागातल्या घरांची रचना सुद्धा वेगवेगळी असते की हां म्हणजे आता कसं जिथे मुसळधार पाऊस पडतो तिथे उतरत्या छपराची आपली कौरारू घरं जास्ती असतात जिथे कमी तिथे घरांची छपर कमी उताराची असतात आणि दुष्काळी भागात तर गवतांची छपर सुद्धा तग धरतात होय त्याशिवाय जास्त पावसाच्या भागात घरं बघ पाहिलं ना तसं सर्व उंचावर बांधली जातात म्हणजे असं बघा भाऊराव पाऊस हा माणसाच्या जगण्यातला प्रत्येक घटकावर परिणाम करतो अरे पावसाशिवाय जगणं अवघडच आहे अरे पाऊस आहे सगळं का? <laughs> माणसाचा काय घेऊन बसलात तुम्ही पावसाच्या गणितावर जंगलातल्या प्राण्यांचं पक्ष्यांचं सुद्धा जीवन चक्र अवलंबून आहे चक्क खरं बोलली म्हणजे पावसाळ्यात बघा जंगलात मुबलक पाणी मिळतंय त्या काळात प्राणी पक्षी सहसा जंगलाबाहेर पडत नाही पण जसा उन्हाळा सुरू होतो आणि जंगलातलं पाणी कमी होतं तस हे प्राणी न पक्षी पाण्याच्या शोधात स्थलांतर करता। का? लोक वोगे, 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 वोगे। वोगे। करतात लोक ताडोबा मध्ये वाघ रस्त्यावर फिरायला सुरुवात करतात एकदा पाणी कमी झाले म्हणून तर त्यांची भटकंती होत असते बघ असा हा पाऊस हा म्हणजे काय म्हणूया माहितीये का गोपाळा माणूस असो का प्राणी असो का पक्षी असो नाहीतर झाड असो उन्हाच्या तड्याक्याने पार होरपळून निघतात आणि मग तेव्हा आभाळ्याकडे डोळे लावून पावसाची वाढ बघत बसतात आणि जसा का मान्सून सुरू होतो काय ताजी होती सगळी सृष्टी काय सांगायचं पाण्याची खळखळ पक्ष्यांचा किलबिलाट ही नुसती अरे सगळं नवीन 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 होऊन जाते बघ आहे का नाही होय भाऊ राव पाऊस मोठा जादूगार जादूगार हा एका येवल्याशा बी मधून अंकुर फुलवणारा सृष्टीत प्राण ओतणारा मन प्रफुल्लित करणारा हॅलो तुला पण आता कविता सोचायला लागली काव्यात मुखच बोलायला लागला <laughs> <नुए> <laughs> पण बर झालं बावरा हे वाचन दिनाच्या निमित्तानं तुमच्या लक्षात आलं आणि आपण आज वेगळ्याच काव्यात्मक दुनियात गेलो अरे ते त्या दिवशी वाचलं आणि मग काय झालं डोक्यातच आपलं घोळत होत वाचायचं वाचायचे वाचायचे आणि मग ते आज कागद शोधता शोधता पुस्तकं हाताला लागली काढली चार पाच पुस्तकं म्हटलं काढूया चाळून मग काय हा हा ते समजा बरोबर आहे पण एकोणीस जून ला वाचन दिन का साजरा करतात त्याची काही माहिती माहिती असेल तर सांगा बरं हा बरा प्रश्न विचारला गोपाळ काय माहिती असेल तर सांगतो हो सांगतो ती बघा वहिनी असं आहे केरळ राज्यात पी एन नावाचे एक वाचनप्रिय असे शिक्षक होऊन गेले लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी केरळ मध्ये विविध ठिकाणी अनेक ग्रंथालय सुरू केले गावगाव फिरून लोकांना त्यांनी वाचनाचं महत्व पटवून दिलं त्याशिवाय केरळ मध्ये साक्षरता अभियान सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता वा आणि त्यातूनच तिथं सार्वत्रिक साक्षरतेची चळवळ उभी राहिली आणि या चळवळीचा परिणाम म्हणून केरळ हे देशातलं पहिलं साक्षर राज्य बनलं पाहिलं का पाहिलं काय खरंच जातो माणूस काम केलं म्हणूनच तर या कार्यासाठी त्यांचा जगभर सन्मान केला जातो त्यांना अनेक मानाचे पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले ही वाचन संस्कृती वाढत जावी म्हणून ह्या थोर माणसाच्या स्मृती दिनी वाचन दिन साजरा केला जातो वाँ 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 वा 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 एकदम छान माहिती सांगितलीच बघ गोपाळा वाचनाचं महत्व सगळ्यांनी ओळखलंच पाहिजे मी तिथं वाचलो होतो वाचाल तर वाचाल असं का नाही म्हणून तर पुस्तकं वाचली तरच आपल्याला जगभरातलं ज्ञान होत नाही वेगवेगळी माणसं संस्कृती चालीरीती याबद्दल माहिती मिळते नाहीतर आपण आपल्याच धुंदीत राहत असतो बघ बाकी जगात काय चाललंय काय घडतंय काय नाही याबद्दल कसलीच माहिती नसते बघ आपल्याला तुला सांगतो मी दिवसातले दोन तास वाचत जा म्हणजे कसं घर शांत राहील म्हणून म्हंटलं मी तुला म्हणजे मी बडबड करते असं म्हणायचं आहे का असं काय म्हंटल का, का। वाचलं म्हणजे माणूस हुशार होतो का नाही हो। तर तुला जी काय माहिती आहे त्याच्यात आणखी भर पडेल का नाही नाही तुमचं मला मा... मी पुस्तक वाचीन हा, दोन तास म्हणताना दोन में तास गप्प बसेल आणि पुस्तक वाचिल म्हणजे गप्प बसतो का असं मला म्हणताय का तुम्ही वहिनी वाचणार म्हणजे वाचणार तुम्ही वाचाल पण मला काय कुठं जायचं होतं माहितीये का की पाऊस आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचा आहे हा तस वाचन सुद्धा महत्वाचं आहे असं मला सांगायचं होतं पण ते तारा करून सांगायचं काय बोललात भाऊराव काय एकदम भारी अगदी पावसासारखं मन प्रफुल्लित करणार बर का वहिनी आता मी निघतो हा पाऊस वाढायच्या आत घरी पोचतो अरे 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 आल्यासारखा थोडा की अरे म्हणजे वहिनी भाऊराव घरी जाऊन जरा बघतो छत्र्या कुठे ठेवला रेनकोटची काय अवस्था वर्षभर या गोष्टींची आठवण देखील होत नाही पण पावसाळा सुरू झाला की पहिली आठवते ती छत्री <laughs> आणि बरं का गोपाळा आशात आपल्याला एखादी छत्री सापडते आणि काय कळतं तू तिची गाडी तुटली तिचं कापडच फाटलं आणि मग होती पळापर सोडून दुरुस्त करण्यासाठी <laughs> दरवर्षी कितीही ठरवलं ना तरी हा? तेच होत नेमक्या वेळी हे रुजून बसते बघ छत्री <laughs> <वोग> हो <laughs> छत्री हो बाकी ज्यांचं रुजणं काय काढू शकतो का हो आणि मग त्यामुळे आयत्या वेळी गोंधळ होतो सगळा हम्म कितीही गोंधळ झाला ना तरी गोपाळा सगळीकडे अगदी बक्कळ पाऊस पडू दे रे बाबा हा म्हणजे सगळ्यांना पाणी मिळू दे सगळी शेत हिरवीगार होऊ दे नद्या नाले वरून भाऊ द्या अगदी मनातलं बोललात भाऊरा तुम्ही हा बर का म्हणजे मी म्हणतोय खरं पण मला तुझी काळजी लागून राहिली पाऊस पडू दे काय जोर पडायचो तो पण जोर धरलाय वाईस गारठा पण पसरलाय हा तर त्यामुळे मला असं वाटतं आलं आलं यांचं घोड परत चहापाशी आलंय अगं आता पूर्ण दहा मिनिटं होऊन गेली चहा नाही घेतला त्यामुळे म्हंटल आपलं जरा पावसाचं निमित्त तुमचं चहा पाहिजे तुम्हाला भाऊराव आणि चहा या विषयावर एखादं पुस्तक लिहा तुम्ही आता नको ते पुस्तक लिहिण्यापेक्षा की नाही ह्यांना चहा दिला बरा हा आता कसं अरे तसं मी काय बघ म्हणजे गोपाळ तुला माहितीये लई काय चहा पीत नाही हा दहा मिनिटांनीच कधीतरी चहा पितो मी होय पण आता तू आलाय तर तुझ्या बरोबर एक चहा आपला काय नाही का, का? बर आलं घालण्याची वेळ झालेली आहे त्यामुळे आलं की आला चहा असे पळा बघ बघ लई चहा पित नाही म्हणे उग खरं वाटायचं त्याला हम्म बसा आता चहा ते चहा झालं पावसामुळे चहा तर मिळतोय